मित्रांनो, निफ्टी 50 चा वन डे टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे. या चार्ट मध्ये आपण 12 जानेवारीला बघितलं, निफ्टी 50 247 पॉइंटनी अप साइडला गेलेली आहे आणि या ठिकाणी आपण एक ट्रेंड लाईन टाकलेली आहे. तर या ट्रेंड लाईन मध्ये मार्केटने चांगल्या प्रकारे या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेतलेला आहे, राईट. या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, सपोर्ट घेताना दिसतंय मार्केट, या ठिकाणी पण सपोर्ट घेतलेला आहे. म्हणजे मार्केटचा जो ट्रेंड आहे हा अप ट्रेंड आहे असं या ठिकाणी दिसतंय, राईट. त्यानंतर आपण या ठिकाणी एक लेवल ड्रॉ करून ठेवलेले आहेत 21,795. मार्केटने या लेवलचा ब्रेकआउट दिलेला आहे. मित्रांनो, या अगोदर मार्केटने या लेवलला ब्रेक करण्याचा भरपूर वेळेस प्रयत्न केला, परंतु ही लेवल ब्रेक झाली नाही, राईट. तर मार्केट याच लेवल पासून डाऊनफॉल होत होतं. त्यानंतर मार्केटने 12 जानेवारीला या लेवलचा ब्रेकआउट दिलेला आहे. म्हणजे मार्केट आता बुलिश मुवमेंट मध्ये आहे असं या ठिकाणी इंडिकेट होत आहे वन डेच्या टाइम फ्रेम वरती. आता आपण टाइम फ्रेम चेंज करूया, 1 आवरचा टाइम फ्रेम या ठिकाणी घेऊया आणि या ठिकाणी कोणती माहिती मिळते ते पण आपण या ठिकाणी बघूया. आणि या ठिकाणी या लेवलचा ब्रेकआउट आपला क्लिअरली दिसतंय आणि मार्केटमध्ये बुलिश मुवमेंट आहे असं या ठिकाणी इंडिकेट होत आहे. मित्रांनो, सोमवारी 15 तारखेला मार्केटमध्ये कोणते टार्गेट बघायला मिळू शकतात हे आता आपण या ठिकाणी मार्क करूया, राईट. टाइम फ्रेम आता आपण चेंज केलेला आहे, 15 मिनिटाचा टाइम फ्रेम या ठिकाणी घेतलेला आहे. आपल्याला कॉल साइडला जर जायचं असेल तर आपण केव्हा जायला पाहिजे, राईट. तर या ठिकाणी एक लेवल मी मार्क करतोय 21,924. तर मित्रांनो, या ठिकाणी ही जी लेवल आहे 21,924, जोपर्यंत या लेवलचा ब्रेकआउट मिळत नाही तोपर्यंत कॉल साइडला जायचं नाही. आणि या लेवलचं ब्रेकआउट जर झालं तर आपल्याला पहिलं टार्गेट या ठिकाणी मिळेल 21,960, हे पहिलं टार्गेट असणार आहे. आणि या लेवलचा ब्रेकआउट जर झाला तर पुढचं टार्गेट आहे 21,980, त्यानंतर 22,000 ही एक राऊंड ऑफ लेवल आहे, हे टार्गेट बघायला मिळेल. मित्रांनो, प्रॉफिट आपला 22,000 याच ठिकाणी बुक करायचा आहे, कारण ही जी लेवल आहे ही राऊंड ऑफ लेवल आहे. मार्केट या लेवल पासून डाऊनफॉल होऊ शकतं आणि 21,800 या लेवलला मार्केट सपोर्ट घेऊन परत अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करू शकतो, राईट. तर हे झाले अपसाईडचे टार्गेट. मित्रांनो, डाऊन साईडला कोणते टार्गेट आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आपल्याला डाऊन साईडला केव्हा जायचं आहे तर या ठिकाणी लेवल मी मार्क करतोय, ती लेवल आहे 21,876. जर मार्केटने या लेवलचा ब्रेकडाऊन जर दिला तर आपल्याला पुट साईडला जायचं आहे आणि पहिलं टार्गेट आपल्यासाठी असणार आहे 21,840, हे पहिलं टार्गेट असणार आहे. आणि या लेवलचा ब्रेकडाऊन जर झाला तर पुढचं टार्गेट असणार आहे 21,800, राईट. आणि याच ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचं आहे, कारण मार्केट या लेवलला सपोर्ट घेऊन अप साईडला जाऊ शकतं, म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचे आहे मित्रांनो, राईट. मित्रांनो, सोमवारी 15 तारखेला असं पण होऊ शकतं मार्केट हे साइडवेज ऑपरेट होऊ शकतं. तर या ठिकाणी आपल्याला ट्रेडिंग करणं टाळायचं आहे, कारण या ठिकाणी प्रीमियम जो आहे हा डिके होतो आणि या ठिकाणी स्टॉप लॉस हंटिंग होण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणून या ठिकाणी काय करायचंय, ट्रेडिंग करणं टाळायचं आहे, राईट. मित्रांनो, अशा पद्धतीने सोमवारी 15 तारखेला निफ्टी 50 मध्ये मुवमेंट दिसू शकते, राईट. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल करा. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.